काउन्सिल मिटींग लास्ट असली होती ना एक्झॅक्टली? नाही, ॲक्च्युली आमची मिटींग लास्ट असली, पण आज जे बजेट असले ते कन्फर्म करू द्या परत, आणि आम्ही परत फुडल्या वेनस्डे मिटींग दौरल्या, ती लास्ट असतली. किती डिसिजन झाल्या आज? मेन म्हणजे आम्ही बजेट अप्रूव्ह झाले आमचे, बजेट टोटल बजेट 88,29,90,150 रुपीजचे आम्ही प्रेझेंट केले. खंयचोच रेट आम्ही वाढवू ना, न्यू रेट आम्ही खंयचोच न्यू हे हायक करू ना आम्ही, जावं ते हाऊस टॅक्स जावं जावं गार्बेज टॅक्स जावं, खंयच्या हेजेर आम्ही ट्रेड लायसन जावं खंयच्या हेजेर आम्ही टॅक्स वाढिल्लो ना. हे बजेट 4,77,51,750 रुपीजचे डेफिसीट आसा. 4,77,51,750 रुपीज डेफिसीट आसा. तरी आमी कोविडा टायमार आमी ह्या 2 महिन्यात मातशी बरी रिकवरी केली. जे आमचे ट्रेड लायसन आशिल्ली जावं हाऊसटॅक्स आशिल्ले, जानेवारी डिसेंबर जानेवारीन आमकां मातशें जे कोणूच म्हाका दिसता फाटल्या 4 महिन्यांक जे 40% आमची हें आसल्या कोणे हे केल्ले हाऊसटॅक्स पे केल्ले, ह्या 2 महिन्यांक मातशें आमकां बरो मातसो रिकवरी जाली आमची. म्हणजे जवळ जवळ आम्ही 12 कोटी आम्ही 8 महिन्याकूच आम्ही ह्या 2 महिन्याकूच आम्ही सगळे 12 कोटी हाऊस टॅक्साचेर आम्ही कलेक्ट केले. मागीर आमचे सायनबोर्ड्स आसा तेजेर आमकां 1.1 करोड आयले आमकां सायनबोर्ड्साचेर. पे पार्किंगचे आमकां 36 लॅक्स आयले ह्या वर्सा. लायसन फी म्हणजे कन्स्ट्रक्शन लायसन फी आणि किती असता आणि बिल्डिंगेक बी ती 1.47 करोड्स तेजेर 1.47 करोड्स 1.47 लॅक्स. मागीर गार्बेज कलेक्शन टॅक्स जो आसा गार्बेजीचो तो 2.80 करोड्स 2.80 लॅक्स. फस्ट टायम हांवें कंपोस्ट विकून पयशे केले 250,000 कंपोस्टिंगाचेर. इतके वर्सां कंपोस्ट कोण घेवपाकूय येनासलो, पूण ह्या खेपेक आमकां ह्या वर्सा बरो आमकां रिस्पॉन्स मेळ्ळो लोकांचो, आणि तांकां आम्ही होम डिलिव्हरी दिली. होम डिलिव्हरीक आमचे अमको चार्ज दवरलेलो आम्ही. कितले तो रेट किती आसा तो? कितले मेळ्ळे? 6,50,000. बिना आम्ही डस्टबिना बिना आसा, बिनाय आमची लोकांनी घेतली विकती. आमी हरशी सगळ्या घरांक हाऊस सगळ्या घरांक जे आसा तेंकां आमी फ्री वाटलेली, पूण ती मागीर बिना थोड्यांची पिड्ड्यार जाता ती हय एक्स्ट्रा जाय म्हणून लोकांनी आमचे कडेन आनी विकती व्हेली. तेजेर आमकां 6,64,000 मेळ्ळे आमकां. मागीर टुईंग वेहिकल म्हणजे आमी आमचे गाडी रातचे बी आमी ड्रायव्ह घेतलेले पळय टू व्हिलर्स हे करपाक, ज्यो कॅसिनोचो प्रॉब्लेम जे लोकांची कंप्लेनी आसताली आपल्या दारांनी बायकी हे आसा म्हणून, तेजेर आमकां 3,84,000 आमी हे केले आमी आमकां फायन मारून आमकां मेळ्ळे. मास्काचेर फायन जे वेरिंग ऑफ मास्क आमी ड्रायव्ह घेतलेली मदीं मदीं आमी कंटिन्यू घेवंक ना, पूण मदीं मदीं घेतले तेजे आमकां 68,000 मेळ्ळे आमकां. जे बील लाँग पेंडींग जे आसले ते 8 कोटी जाल्ले आमचे लायटीचे, ते आमी सेटल केले 2.5 करोड्साक. 8 कोटी आसा ते 2.5 कोटीच भरले. 2.5 कोटी भरून फूल अँड फायनल सेटलमेंट झालो. आमकां 6 कोटी फायदो जालो. बिलां म्हणून आसा बिलां म्हणजे ती पोरणी बिलां जे मार्केट जे बांधलेले जी एस आय डी सीन टेम्पररी मिटर तो, आणि त्यांच्यानी त्यांनाच्या बिलां भरकूच नसली. हरशी हरशी पार्ट ऑफ आमची मिस्टेक आसा, पार्ट जी एस आय डी मिस्टेक आसा. त्यांच्यानी ते बील त्यांच्याच नावावर आशिल्ले, आमच्या नावावर आम्ही ट्रान्सफरूय केले ना. आणि जे मार्केट बांधपा खातीर जो टेम्पररी मिटर घेतलेलो तेजेरूच तेजेर ते बील त्यांच्यानी त्यांना फारीकूच केले ना. मार्केट बांधून झाले तरी फारीक केले ना. तो सोड आता इशू, तो इशू आता घेऊन बसून काय केलं आम्ही आता पे केले, तो इशू आता कामाचा होम मिटर आमच्या नावावर असतो केलं ऑलरेडी दिले एप्लिकेशन दिले ह्या महिन्यात आमच्या नावावर, ह्या महिन्यात सर आमकां मार्चान सर आमच्या नावावर आमकां बील येतले. पण त्या शॉपांची खुर्च्या रिकवरी पण लायटीचे शॉपांक इंडिव्हिज्युअल मिटर असा. हा सगळे शॉपांक सगळ्या शॉपांक इंडिव्हिज्युअल मिटर असा, ते ते पे बील पे करता. जी पॅसेज असा अंडरग्राऊंड पार्किंग आणि जी पॅसेज असा त्या पॅसेजचे बील आम्ही फारीक करता. थंय टेम्पर घेतले असले खूप जाणांनी, आता ते भाजीवाले असा व्हडले व्हडले बल्ब घातलेले, त्यांना थोड्यांक मिटर असा थोड्यांक ना. त्यांच्यानी आमच्या फॅना वयल्यान ट्यूबलायटी वयल्यान हे केले, ते आम्ही सगळ्यांनी कट केल्या. त्यांना आम्ही सांगा तुमचं एक समज एक सपोज लाईन असा, ते तुम्हाला एक मिटर दिलं आम्ही आमच्या नावावर, आणि ते किती लायटीचे बील येतात तितके बील तुम्हाला सोप्या सोबत दिसणार तुम्ही तो आमकां भरचो पडतलो.
पुढे इलिगॅलिटीज काय जावचं ना तिंगा नंतर अशें आमी ठरयलां आनी तेतून आमी आमच्या आतां मार्केट इन्स्पेक्टरांक आनी एका सांगला जो इलेक्ट्रिशन आमचो आसा स्ट्रिक्ट तेजेर नदर वॉच दवरून जालें. मागीर आमचे उदकाचे बील जे जवळ जवळ 2 crores and 22 lakhs जाल्ले ह्या ओटी स्किमाचेर आमकां 22 लाखांक आमचे सेटलमेंट जाले. हे आतां उदकाचे बील हरशीं आमचो एक मिटर फक्त मार्केटान आसा, गार्डनांत हरशीं आमची आमच्यो ज्यो बांयो आसा लायन लायन वेल आसा आमचे, आमकां अशी गरज ना. जे आमचे कडेन टँकर आसा उदकाचे, आमची त्या टँकरान आमी उदक हें करता गार्डनींग. पूण हें बील चडशें जे पयलीं पब्लीक टॅप आसले पळय प्रत्येकाच्या वाड्यार पयलीं, आतां ते पब्लीक टॅप हें केलें तें बील आमकां सुद्दां खबर नाशिल्लें. जेन्ना आमकां पी डब्ल्यू बिलां सबमीट केलीं पयलीं आमी जेन्ना पळोवपाक गेलीं खंयची बिलां काय म्हणून, पयल्यार आमकां कळ्ळें की हीं बिलां जी पब्लीक टॅप आमी तेन्ना पयलीं घातलेले पळय घरा घरान टॅप ना म्हणून, ते हेजे बील ती बिलां आमी सगळीं सेटल केलीं. आतां सेटल करपाचें आसा, ऑलमोस्ट जालें. आतां आमी परमिशन दिलें पयशे भरपाक 2 crores 22 lakhs 22 lakhs आमचे बील उदकाचे. 2 lakh माफ केलें, 2 crore माफ केले, 2 crore माफ जाले. म्हणजे अशें करून आमकां जे आमचे हे इशू आसले, हे लॉंग पेंडींग इशू, आमी सॉल्व केले. ह्या खेपेक आमची परिस्थिती हें आसतना सुद्दां आमी डेली वेजिसांक फस्ट टायम बोनस दिलो. आमी डेली वेजिसांक केन्ना बोनस मेळनाशिल्लो, फिक्स्ड स्टाफाकूच दितालो. आमी डिसिजन घेतलें की डेली वेजिसांकूच दिवचो, कित्याक तेय काम करता. आज जर तुमी पळयला कोविडाच्या हितून एक ते फ्रंटलायनर म्हणू येता की तेंच्यांनी घरान घरान वचून सॅनिटायज करप, पॉझिटिव्ह केसी ते वचून गार्बेज कलेक्ट करप, खरेंच तेंचें एक काम, एक रिस्की काम आसलें. म्हणून आमी डिसिजन घेतली अन्याय जावचो न्ही, कित्याक डेली वेजीचें काम करता ते चडशे गार्बेज सेक्शनाचेरूच आसा, वॉटर रोडाचेरूच काम करता, तेन्ना तेंकांय एक बोनस दिवचो म्हणून तेंकांय अन्याय जावचो न्ही हें डिसिजन आमी घेतलें. आनी तेंकांय आमी बोनस दिलो. EPFचो स्टाफाचो कॉन्टॅक्ट स्टाफाचो आसलो तो येत नाशिल्लो, ते आमच्या अकाउंटंटान थंय लक्ष घालून हेजेर तेंकां EPF ते रजिस्ट्रेशन बी ते सगळें करून दिले. पेपरलेस फुडें कावन्सील आमचें जावचें, कित्याक आमकां इतक्यो ज्यो पेजी जाता पळय खंयच्यो खंयच्यो मिटिंगेच्यो जवळ जवळ 60 आमकां तितो सेट जेरॉक्स मारचें पडटा. पूण आमी एक टॅब घेवचें गेले की आमी जो खर्च काडलो जेरॉक्स मशिनाचो आमचो खर्च, त्या भायर आनी कसलो कसलो बारीक बारीक खर्च आसता तो जर खर्च खातीर जर तो टॅब घेत, बरो कंपनीचो टॅब जर घेत आनी 5 वर्सांचो वापरलो जाल्यार तो खरोच आमकां फायदेशीर आसा. आनी एक पेपरलेस सीसीपीचे पयशे 5 वर्सांनी तेजो टर्म सोंपल्या उपरांत तेणें तें आमकां परत हँड ओवर करप. हय, कावन्सिलरान आतां म्हणलो कितें तें प्रत्येकांनी आपलो जबाबदारी वापरूंक जाय. कोण पूण तुमचे रुल्स लेट डावन आसतले न्हू बाबा, टॅब सामान आसतले न्ही गव्हर्मेंट, आतां कितें आसतले ते त्या रुल्स आसतले. तुवें तो टॅब घेवन येवंक जाय, तुवें टॅब वापरूंक जाय. त्या टॅब तुमी सांगला अशें आमी त्या कंपनीक IT इंजिनियर आसून तेका कसो यूज करचो, टॅबाचेर कशें तुजें हें आसतें, आतां कशें असेंब्लीन कशें पेपरलेस हें चल्लां, तशेंच आमी फुडलें आमचें जें कावन्सील आसतलें तें पेपरलेस आसपाचें आमी ट्राय केल्ली आसा. डॅवलॉपमेंट वर्क्स जे वॉर्डान आमी काम करता, जे पेवर्स म्हूण आनी कितें म्हूण, तेका आमी 100 crore आमी दवरिल्ले आसा डॅवलॉपमेंट वर्क्साक. पूण अशें हें बजेट आमचें आसा जें आमी हेजेर कांयच आमी हायक करूंक ना, कांयच वाडोवंक ना. लोकां खातीर हें बजेट हें केल्लें आसा. आनी ह्या कोविडा टायमार इतके आमी त्रासान आसान सुद्दां म्हाका दिसता आमी आमचे पर्फोमन्स आमी मातशें तरी कंपेर टू चित्ताले आमी ते आमी बरें केल्लें आसा. कसले कब्रस्तान आतां न्हय सातिनेज क्रिमेटोरियम, आमचे हिंदू क्रिमेटोरियम आनी कब्रस्तान हें सगळें नवें बांदलेलें आसा. चड करून 24 तेजी इनॉग्रेशन करपाचें केलां आमी. हातूंत आमी एक इन्स्पेक्शन केलां, काम फास्ट चालू आसा तें. कब्रस्तान हें कब्रस्तानांत तेजे हेज्या प्रमाणे ते जेन्ना बॉडी हाडटा तेन्नाच ते प्रेयर जातले. जवळ जवळ आमी आतां 1 वर्स जालें ते प्रेयर स्टॉप केला. आमी ऑफिशियल रेजोल्युशन घेतलेले की थंय नमाज जे 4-5 फावटी नमाज पडटाले ते नमाज पडपाक आमी बंद केले, कित्याक मशीद हो तेका स्टेटस नाशिल्लो. जेन्ना बॉडी तुजी येतली तेन्नाच ते प्रेयर करपाचें. आनी चावी तेजी जी आसा ती चावी आमचो मनीस थंय आसा, थंय चावी आमचे कडेन आसा. हेज्या पयलीं कितें जातालें, कोण बॉडी हाडटाले ते विदाउट NOC ते ब्युरियल करताले. हें आमी बंद केलें. आमची NOC कंपलसरी, जशें हिंदू कॅथलीक हेका आमची NOC घेतल्या शिवाय तुका बॉडी ब्युरियल करूंक मेळना जावं क्रिमेट करूंक मेळना. तशेंच हो रूल आमी तेंकां लागू केला, कित्याक हो रूल सगळीच कडेन आसा, हांगाच न्ही.
ह्याच्या फुड्या जी न्यू आम्ही आता कब्रस्तान बांधला थंय गेटी चावी आमचे कडेन नासली ताब्यान, थंय फक्त जी बॉडी हाडटा तेन्नाच नमाज पडपाक दितले, आनी बाकीचे तेंची कितें विधी आसा ती विधी थंय पाळ्ळ्या बरोबर परत ते आमी लोक म्हणटा आमचो मनीस थंय राउंड द क्लॉक आमी मनीस दवरतले थंय, म्हणजे कोणाक थंय सोदपाचे आतां सुद्दां कोणी बॉडी हाडली जाल्यार जेन्ना तो हांगा एन ओ सी व्हरपाक येता जावं आमकां कळयता तेन्ना आमचे रोखडोच मनीस थंय तयार आसता सगळें काम करपाक बाकीचें, म्हणजे हेच्या फुडें ही सिस्टम आसतली. आनी जो तेंच्यांनी एक फ्लोर थंय पयली प्लॅना प्रमाणे जो आशिल्लो तो आमी कॅन्सल केलो. म्हणटकच हे जो जी एरिया जी आमी थंय हें करपाक केला कब्रस्तानान तालिगांव फूल कॉन्स्टिट्युएंसी, पणजे फूल कॉन्स्टिट्युएंसी आनी सांताक्रूजची एक पंचायत एरिया हेंकांच थंय अलाव करपाचें केलां आमी हें ठरयलां. आनी हेज्या फुडें तें हें चालू आसतलें. थंय एक कमिटी काडपाची आसा, जशें आमचे हिंदू हितून कमिटी, हिंदू क्रिमिटन थंय कमिटी आसा, क्रिश्चन हितूनय कमिटी आसा, तशी एक कमिटी आमी काडपाची केला जेणे करून थंय डे टू डे थंय मेंटेनन्स जावं कितें आसा जावं पळोवपाक तेंचे कितें हें पळोवपाक थंय कमिटी आसतली. आनी कमिटीक आमी टर्म्स एंड कंडिशन घालून आमी तेंकां लॅटर दितले, मागीर तेंच्यानी त्या प्रमाणे ते काम करतले. हें अशें आमी आज ठरयल्लें आसा. कॅसिनोचे म्हटलं कितले वर्साचे ते बाराला? कॅसिनो पयलीं 12 लाख येताले वर्सा सगळ्या कॅसिनोचे मिळून. हांवें 2 वर्सां मेयर जाल्ल्याक गेल्या वर्सा 40 लॅक्स कितें हाडलेले आनी ह्या वर्सा आमी आनीक वाडयले. तेंच्यांचे बोर्ड आतां म्हणटाले पळय तो कोण कॉपरेटर आमचो बोर्डाचे इशू काडटा, व्हडले व्हडले बोर्ड लायला त्या बोर्डाक आमी हेवी चार्ज करून म्हणून आमकां ह्या खेपेक 58 लॅक्स आमकां तेंचे आयले. चार्ज केला तर बरें, पण आमी वॉट कन्सर्न द बोर्ड्स हॅव बीन पुट ते बोर्ड्स इट लुक्स लायक वल्गॅरिटी आहा कितें तुमकां दिसना तेजेर रातचे न्ही तेजेर वल्गॅरिटी म्हणून ते तशें वल्गॅरिटी कांय हें करना तेजे म्हाका दिसता ते कॅसिनोचे ते एडवर्टायज करता. सो तशें करीत जाल्यार तुमकां कांय प्रॉब्लम सिटीक कांय प्रॉब्लम ना. आतां कॅसिनो जर ऑफिशियली गव्हर्मेंटान परमिशन दिला तेंकां, तेंकां लायसन्स दिला जाल्यार ते तेजे कॅसिनोचे ते एडवर्टायज करपाक तेतून तेंच्या दारान हे ऑफिसाच्या भायर करपाक स्क्रोलिंग जायत आसता तो तुका कंटिन्यू मेसेज तुका कितें आसता तेजी स्क्रोलिंग जायत आसता. पूण तुमकां ते दिवपाक जाय एविडन्स मॅटर दिता ते तेंचे रेकॉर्डिंग आसता ते तुमकां दिवंक जाय तेणी तेंच्यात दिवं ना. आमी तशें जर आमकां कोणी जर म्हणलें की बाबा ना थंय कितें तरी वॉलिटी जाता जाल्यार आमी तेजेर सीसीटी ट्रायींग टू मेक पेंजीम सिटी इन टू अ इंटरनॅशनल स्टेट ऑफ अ कसिनो टायप. बिकॉज ते रातचे पळयत जाल्यार तुमीच पळयत जाल्यार म्हणटा तुका एक्झॅक्टली कितें दिसता पळय. जेन्ना गव्हर्मेंटान आज सुद्दां गव्हर्मेंटान तेंचे लायसन्स रिन्यू केल्ले आसा. सो गव्हर्मेंट कितें करीत जाल्यार तुमच्यानी कांय करूंक जाय. आमी फक्त ते ट्रेड लायसन दिता तेंच्या ऑफिसांक, बोटींग लायसन आमी दिना. तुमी मागता न्हू ते काडचे म्हणून ते आयकोन आमी केन्नाच्यान मागता आमी तेंका शिफ्ट करा म्हणून. ते शिफ्ट करपाचे जायना किंवा दुसरे कडेन ते शिफ्ट करपाक ते जागो ना म्हणटा. पळय आतां तो इश्यू जाला पळय आमच्या हेका, म्हाका दिसना खंयच्या ट्रेडर्सांक इंडिविज्युअल आमकां आपल्या आमकां लॅटर केला 10-12 लॅटर कितें आयले आसतले आमकां की आमकां 2-4 महिन्याचो आमकां ट्रेड माफ करतो म्हणून. आनी ऑलमोस्ट म्हाका दिसता 70% लोकांनी आपलो पयशे भरलेले आसा. आणि ज्यांना कोणाचीच ॲप्लिकेशन येऊना, 4-5 हजाराच्या ट्रेड लायसन्स मध्ये 10 ॲप्लिकेशन आली म्हणून आम्ही जर ट्रेड माफ करू शकना. आता काउन्सिलर आणि थोड्यांनी दोघ जणांनी डिमांड केला की 2-4 महिने सोडचे. आम्ही त्यांना अकाउंट डिपार्टमेंट सांगलेले आम्ही समज 2-4 महिन्याचे जर त्यांना जर ट्रेड माफ करतलो जाल्यार कितको तेंकां ट्रेड कितको क्लोज जातलो कितको जातलो हे ते हे करचे म्हणून. ओनली फॉर 4 मंथ स्टार्टींग म्हणजे एप्रील लॅटरनी मागला तेंच्यांनी. आमी आतां तेंकां स्टडी करपाक लायले आमच्या अकाउंट एका सेक्शनान की कितको तेंकां माफ करचो पडटलो. आतां समज तूं 1 वर्साक 10 हजार भरता तुजी ट्रेड लायसन, 4 महिन्याची समज तुका कितकी 4 हजार अशी 4 हजाराची कितके तुका टोटल अमाउंट जातली, आमकां हेजो रेवन्यूचो कितको इफेक्ट जातलो वो तेंकां फिगर काड म्हणलो. तेंच्यांनी तो काडूंक ना, आतां तेंकां सांगला आमी काड म्हणून. आनी नवें काउन्सील आतां आमचे फक्त लायक 8 दीस उरल्या, 8-10 दीस उरल्या न्यू काउन्सील फुडें जातले. न्यू काउन्सिलाक मागीर डिसिजन घेवन न्ही. लीव एंड लायसन हो गव्हर्मेंट एप्रूव्ड डॉक्युमेंट आसलो आमचो. आमी रेजोल्युशन घेतलेले गव्हर्मेंटान परमिशन दिल्ले. मार्केट तेन्ना रेजोल्युशन ते म्हणटा की आमकां लीव एंड लायसनाक आमकां लीज एग्रीमेंट जाय म्हणून आमी 8 दिसां पयलीं मिटींग घेतली. मार्केट तेन्ना रेजोल्युशन आयले सगळे, तेंचो एडवोकेट आयलो, आमच्या एडवोकेटाक आमी आफयले. लीज एग्रीमेंट करूंक मेळटा पूण लीज एग्रीमेंट
सब रजिस्टर फुडार रजिस्टर जाऊंक जाय वेरेज लिव एंड लायसन नोटरी फुडार रजिस्टर जाऊंक जाय 100 रुपयान तुजें काम जालें स्टॅम्प पेपराचेर 100 रुपया काय ते 1000 रुपया तुजें स्टॅम्प पेपराचेर 1000 रुपया स्टॅम्प पेपर काम जालें लिव एंड लीज एग्रीमेंटाक तुवें अमकी फोर कितके तरी तुका ते हेजेर भाड्याचे तुका अमके पयशे थंय भरचे पडटले तेंकां ते एग्री आसा काय विचारलें तें म्हणलें तें एग्री आसा मागीर थोडे तितून चेंजीस करचे पडटले तेंकां एडवोकेट तेंच्यांनी तेंकां एक्चुली आमी फ्रायडे हाडून दिवन सांगलेलें तेंकां तुमचे बाबा कितें चेंजीस आसा एडवोकेट एडवोकेट तुमी टुडे या तेंकां तेंच्यांनी आमकां काल एंट्री केल्या तेंच्यांनी आमकां मेळ्ळा आज आनी आज मिटींग आसतना म्हणून आमकां तें कोणाक हें करूंक मेळना एखादें आमी बुधवाराक तेंचो ड्राफ्ट एखादी आमी हेजो एप्रूव करून आमी गव्हर्मेंटाक धाडूंक जाय तो लीज एग्रीमेंट ना एप्रूव जावं ना एप्रूव आतां कावन्सिलान करपाचें आसा एखाद्या बुधवारा परत मिटींग लास्ट आसतली ती आमी एखादी अप्रूव करत आनी मागीर गव्हर्मेंटाक धाडटले आमी गव्हर्मेंटान आमकां परमिशन दिवंक जाय तो रेट आतांचो रेट प्रमाणे आनी हें करपाक न्यू ट्राफीक सिग्नल्स घेतला तेजो सिटीचेर कितें इफेक्ट आहा सिटीचेर इफेक्ट जाला आसता न्ही खूब बरो इफेक्ट जाला मातशी शिस्त लागल्या जी खंयच्या खंय जी ह्या ट्युटिल्यान हेटिल्यान ट्युटिल्यान गाडी वताल्यो त्यो बरी शिस्त लागल्या हेका आनी तुमी पयल्या आतां लोकांकूय संवय जाली जे भायल्या सिटींनी जावं मुंबय जावं पुण्याक जावं आनी खंय लोक वताले लोकांक ती संवय आसा पयलीं तुवें खंयच्या सायडीक घेवंक जाय लेफ्ट घेवंक जाय आनी खंय घेवंक जाय जाल्यार तूं त्याच लेनीक रावता तुजी लोक आतां लोकांक हळूहळू कळपाक लागले बाबा आपल्याक ह्या सायडीक वचूंक जाय आपल्या खंयच्या लेनीन रावंक जाय त्या प्रमाणे म्हाका अशें हळूहळू करून ती लोकांक संवय लागतली संवय मातशी हें संवय जावपाक टायम लागता पूण जाता आतां संवय लोकांक मेयर ते म्युनिसिपालिटीनी सध्या आय कॅम्प सुरू आसा पणजे हय 24 तारखेक आमचो पणजेन आय कॅम्प आसा तेन्ना मिटींग त्याच दिसा त्याच आमची सांची मिटींग आमी सगळ्या कावन्सिलरांक आमी ऑलरेडी थोड्यांक सांगला थोड्यांक आतां ऑफिशियल आमकां लॅटर धाडपाक लायले आमकां हेल्थ डिपार्टमेंटाक ते आमकां लॅटर फाल्यां मेळटलें आमी सगळ्या कावन्सिलरांक सांगतले की त्या त्या वॉर्डान तुमचे कोण गरजवंत आसा कोणाक हेची गरज आसा हें फार्मासी कॉलेजीन हें ठरलो आसलें मॉर्नींग हय मॉर्नींग 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 थँक्यू कितें कितें